कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। आटपाडीमधील डाळिंब बागायतदार डांभऱ्या तेला रोगाने त्रस्त, बागांच्या बागा दिल्या सोडून। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजधारी न्यूज। आटपाडीमधील काही गावांमध्ये डाळिंब बागायतदारांची अत्यंत बिकट परिस्थिती आहे। आटपाडीमधील डाळिंब बागेला डांभऱ्या तेल रोग झाल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत। संपूर्ण बागाच्या बागा त्यांनी सोडून दिल्या आहेत। त्या बागेवर जेवढी खते, औषधे, फवारणी, मजुरी पण त्या बागायतदारांना मिळाली नाही, त्यामुळे डाळिंब बागायतदार त्रस्त झाले आहेत। मग रोगाने झाडे जळून गेली। आटपाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब बागेशिवाय कोणताच पर्याय नाही। उत्पन्नाचा सोर्सच त्यांच्या डाळिंब शेतीवर अवलंबून आहेत। त्यांनी विम्याच्या लाईनमध्ये उभे राहून दोन दोन दिवस न जेवता पोटाला चिमटा काढून शेतीवर विमा उतरवला, पण अजूनही तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही। शेतकरी पूर्ण खचलेला पाहायला मिळतोय। एकतरी औषधांची बिलं अमाफ असतात, त्यांना सरकारने त्वरित मदत करून आधार द्यावा अशी या भागातील शेतकऱ्यांच्याकडून मागणी होते। तर चला पाहूया काय म्हणतायत बागायतदार शेतकरी। आपल्या समवेत इथलेच बनपुरीतले युवक आहेत, त्यांची बाग पूर्ण तेल्याने गेलेले, जराही त्यांच्या बागेत काय राहिलेलं नाही। जे काय होतं ते मार्केटला घालवलं, त्यात पण काय त्यांना घट झालेले आहे पूर्ण। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी त्यांची परिस्थिती काय होती, अशा प्रकारची त्यांची डाळिंब संपूर्ण बागच तेल्यानं ही झाली। कुजवा, तेल्या, डांबऱ्या अशा अनेक रोगांनी त्यांची बाग गेली, तर त्यांची नेमकं कशी परिस्थिती होती ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आमची बाग प्रथम धरल्यानंतर पहिल्यांदा सेटिंग काय झालं नाही, पावसामुळे सेटिंग पूर्ण म्हणजे पूर्ण कमी झालं, आणि त्याच्यानंतर सेटिंग कमी झाल्यामुळं खर्च सुद्धा आमचा आता सध्या काही निघत नाही। आणि असं झालं की आम्ही आता शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की आम्ही जी पीक विमा जी भरलं होतं बजाज कंपनीचं काय जी काय असेल त्यांनी आता काय काय जरांना कागदपत्र पण पाठवलेले आहेत की समजा प्रत्येकाचं काय हेक्टरी काय 6050 प्रत्येकाने भरल्यानंतर 1,20,000 असं त्यांचं हे आहे प्रमाण आहे देण्याचं, पण त्यांनी फक्त कागदपत्रच पाठवले ते, पैशाचे अजून काही कवडीमोली शेतकरी हातात अजून काही आलेलं नाही। आणि शासनाकडे माझी एवढीच विनंती आहे की जी काही पीक विमा जी काही भरलेलं आहे त्याचं शेतकऱ्यांना अजून कुठलंही अनुदान भेटलं नसल्यामुळे लवकरात लवकर अनुदान तेवढं शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावं अशा माझी शासनाला विनंती आहे। एवढंच बाकी यांची आज यांच्या बागामध्ये एकदम बिकट परिस्थिती आहे। यांची डाळिंब बिब्या तेल्या असल्या डागानं ही झालेली आहे, आणि त्यामुळे त्यांची नेमकी बागाची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी कशी परिस्थिती होती तुमच्या बागेची। तर यावर्षी सततच्या अवकाळी पावसामुळे आमच्या बागेमध्ये पहिल्यांदा बाग धरल्यानंतरच सटिंग म्हणजे कळी निघली, भरपूर कळी निघली पहिल्यांदाच, पण ती पूर्ण कळी अशी ड्रॉप झाली म्हणजे खाली गळून गेली, व नंतर सटिंगसाठी भरपूर प्रयत्न खर्च करून कसं तरी केलं, पण ती कळी सटिंग काही झाल्या काय पडलं, भरपूर सटिंगच झाले नाहीत काय बागा काय झाल्या। पण त्या अवकाळी पावसामुळे बागेमध्ये फळ आल्यानंतर, मोठं फळ झाल्यानंतर सुद्धा त्या बागेमध्ये कुजवा, त्या पावसामुळे जास्त कुजवा लागला आणि डांबऱ्यासारख्या रोगाने थैमान घालून शेतकऱ्यांचं अतिशय प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। आणि आज या सरकारने अवकाळी पावसाचे सर्वेमध्ये या आटपाडी तालुक्यांच्या या डाळिंब बागायतदारांचं असं नुकसान केलेलं आहे की त्यांनी चुकीचा सर्वे करून या बागायतदारांचा जे नुकसान भरपाई मिळणार होती त्याच्यापासून अलिप्त केलेलं आहे। आणि एकही या कुजवा यासारख्या या डांबऱ्याने सर्व शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघालेला नाही आहे। माझ्या बागेमध्ये मी 2,00,000 रुपये खर्च करून मला फक्त 40,000 ते 50,000 रुपये मिळालेले आहेत। आज माझा खर्चही निघत नाही आहे, त्यामुळे मी आज असे मला काय करावं आणि काय नको
एक मी सुशिक्षित बेरोजगार आहे व शेतीकडे वळलो, पण माझं जर आज पहिल्यांदाच मला या उंबरट्यावरती अशी जर अडचण येत असेल तर आम्ही या युवकांनी काय करायचं तरी काय, नोकरी लागत नाहीये आणि शेतीमध्ये जर असं होत असेल, अवकाळी पावसामुळे जर शासन सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, हे राजकीय प्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असतील आणि आपले देशाचे पंतप्रधान म्हणत असतील की सबका साथ सबका विकास, पण हा विकास कुठेच दिसत नाहीये, कोणत्याही शेतकऱ्याकडे गांभीर्याने सरकार बघत नाहीये आणि आमच्या समस्या जाणून सुद्धा घेत नाहीत, त्यामुळे या सर्व राजकीय व अधिकाऱ्यांचं मी जाहीर निषेध करतो व या सरकारने आमचा सर्वे करून आमचं जे झालेलं नुकसान आहे याची भरपाई आम्हाला मिळावी हीच शासनाकडे व या निमित्ताने मी विनंती करतो. अंकुश मुळे, वज्रधारी न्यूज. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.